नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर योगेश कुंभार व्हिडिओग्राफर आहेत आपण इतके दिवस अफगाणिस्तान क्वाड ऑकस याच्या संबंधात बोलत होतो त्या सगळ्या बोलण्यामध्ये आपल्या चीनचा विषय थोडा थोडा येतच होता की चीन याच्यातनं काय करतो आहे चीनच्या विरुद्धच ऑकस आणि क्वाड आहे वगैरे आपल्याला माहिती आहे चीनची एक अशी प्रतिमा तयार झालेली आहे की चीन ही फार मोठी सुपर पॉवर आहे ती आहेच म्हणजे नुसती प्रतिमा नाही पण चीन हा आर्थिक महाशक्तीसुद्धा आहे अशी एक प्रतिमा तयार झालेली आहे त्याचं कारण सगळ्या लोकांना जे चीनची माहिती मिळते ती चीनी लोकं जी माहिती देतात तेवढीच मिळते चीनमध्ये कारण फ्री आ, मीडिया नाही आहे चीनमधलं माध्यमं स्वतंत्र नाही आहेत सरकार जे सांगतं तेच चीनी माध्यमं सांगतात ग्लोबल टाईम्स चीनचं जे मुखपत्र आहे ते सांगत असतं चीनची अर्थव्यवस्था फार चांगली आहे त्यामुळे बाकीचे लोकं म्हणतात चीनची अर्थव्यवस्था फार चांगली आहे असं चालत असताना चार दिवसापूर्वी एक फारच विलक्षण गोष्ट घडली चीनमध्ये एक खूप मोठी कंपनी आहे खूप म्हणजे खूपच मोठी किती मोठी तुम्हाला कंपनीचं नाव आहे एवर एवरग्रँडे ग्रँडे ग्रँडे शब्दाचा अर्थ असा आहे की नेहमीच मोठी म्हणजे सदैव मोठी असलेली ही जी कंपनी आहे या कंपनीचे त्यांनी बॉन्ड्स काढलेले होते ही कंपनी आहे रिअल इस्टेटमध्ये म्हणजे आपल्या इथे डी एल एफ कशी कंपनी आहे की नाही रिअल इस्टेट बांधायचं घरं बांधायची आणि विकायची हा यांचा मेन धंदा तर या कंपनीने बॉन्ड्स काढले होते की आमच्याकडे तुम्ही बॉन्ड ठेवा आणि त्यांचं आम्ही तुम्हाला दर तीन महिन्यांनी इंटरेस्ट देऊ त्या बॉन्डचा इंटरेस्ट चार दिवस चार दिवसापूर्वी त्यांचा इंटरेस्ट देण्याची जी आली ही वेळ ते साधारण त्र्याऐंशी लाख एवढे डॉलर्स एवढं त्यांना इंटरेस्ट द्यायचं होतं त्र्याऐंशी लाख डॉलर्स द्यायचं होतं नंतर बेचाळीस लाख डॉलर दुसऱ्या क्वार्टरचं द्यायचं होतं आणि त्यांच्याकडे पैसे नव्हते आता कसं होतं की छोट्या छोट्या लोकांनी हे बॉन्ड्सचे पैसे ठेवले होते थे। हो ते त्यांच्या ऑफिसमध्ये गेले की अहो तुम्ही इंटरेस्ट देणार होता तसं काय झालं ते म्हणले आज नाही उद्या या एकदम शॉक बसला आणि लोकांनी पुढे काय सुरू केलं चीनसारख्या देशात हे झालं हे विशेष आहे त्यांनी त्या कंपनीच्या ऑफिसला घेराव टाकला कंपनीच्या एम्प्लॉईजला म्हणले तुम्हाला घरी जाऊ देणार नाही आम्ही घरी जाणार नाही आमचं व्याज टाका आमचे पैसे टाका आणि ही चीनमध्ये बातमी वणव्यासारखी पसरली चार दिवसापूर्वी हे झालं पण लक्षणं दिसायला लागली होती की कंपनीची अवस्था काही फारशी चांगली नाही आहे थोडीशी या कंपनीची माहिती सांगतो चीनमधल्या दोनशे ऐंशी शहरांमध्ये यांचे जवळजवळ तेराशे प्रोजेक्ट्स चालू आहेत आणि चीनचे प्रोजेक्ट्स म्हणजे वन बेडरूम हॉल किचनचे प्रोजेक्ट नसतात प्रचंड मोठ्या कॉलनीज असतात कारण त्यांची पद्धत अशी आहे की आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो आमच्या इथे मॅन्युफॅक्चरिंग करायला जेव्हा एम्प्लॉईज येतील तेव्हा त्यांना राहायला छोटी छोटी घरं असली पाहिजेत आणि ती करण्याचं काम या कंपनीचं होतं ती घरं अर्थात ते एम्प्लॉईज विकत घेतात त्याच्याकरता ते कर्ज काढतात माय भरतात आपल्यासारखाच सगळा प्रकार असतो तर अशी घरं त्यांनी जी केली आहेत ती जवळजवळ सोळा लाख घरं अजून तयार झालेली नाही आहेत किंवा तयार झालेली विकली गेलेली नाही आहेत त्याचं कारण हे झालं आहे की चीनमध्ये कोविड सगळ्या जगात पसरल्यामुळे चीनला व्यापार नाही आहे चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कमी झालं आहे लोकांना कामं नाही आहेत कामं नसल्यामुळे लोकं घरं घेत नाहीत घरं घेतले नाही म्हणजे या कंपनीला पैसे मिळत नाहीत या कंपनीचं साधारण तुम्हाला सांगतो यांच्याकडे दोन लाख एम्प्लॉईज आहेत आणि साडेतीनशे अब्ज डॉलर्सचे यांच्याकडे मत्ता आहे त्यांच्या सगळ्या मालमत्तेची किंमत ना तर साडेतीनशे अब्ज डॉलर आहे कंपनीचं मार्केट कॅपिटायझेशन ज्याला म्हणतात ते चार अब्ज डॉलरचं चा आहे नव्वद अब्ज डॉलर्सचे त्यांच्यावरती कर्ज आहेत पण त्यांनी जी बिलं भरायची आहेत कारण रिअल इस्टेट कंपनी म्हणजे काय ते लो, काही लोकांकडनं माणसं कॉन्ट्रॅक्टवरती घेतात लोखंड लागतं त्यांना सिमेंट लागतं अनेक गोष्टी लागतात जमिनी विकत घ्यायच्या असतात तर हे जे पैसे ते घेतात ते शॉर्ट टर्म बॉरोईंग असतात तर ते जे त्यांनी पैसे घेतलेत ते तीनशे अब्ज डॉलर एवढे पैसे जगात एवढं मोठं डेट इतक्या लहानशा कंपनी चार अब्ज डॉलरच्या कंपनीने तीनशे अब्ज डॉलर नुसतं कर्ज घेऊन ठेवलं आहे आणि ते आता त्यांना फेडता येत नाही कारण त्यांची मत्ता त्यांची मत्ता साडेतीनशे अब्ज डॉलरची आहे पण ती सगळी या अर्धवट झालेल्या घरांमध्ये आहे अर्धवट बांधलेल्या घराची किंमत कोण देणार आता या लोकांना पैसे कसे परत करायचे बरं हे कोणाकडनं पैसे घेतलेत त्यांच्या इन्व्हेस्टर्सकडनं घेतलेत त्यांना जे लोक कर्जावर देतात त्यांच्याकडनं घेतलेत आणि सर्वात मुख्य म्हणजे त्यांना जे सप्लायर्स आहेत त्या सप्लायरकडनं त्यांनी कर्ज कर्ज घेतलं म्हणजे काय वस्तू घेतल्यान पैसे दिले नाही या अर्थाचं कर्ज घेतलं आता त्यांना पैसे भरता येत नाही आणि ही बातमी वणव्यासारखी चीनमध्ये पसरली चीनमन्नती ती सर्व जगात पसरली याचे इफेक्ट लक्षात येणार नाही इतके जास्त वाटलं नव्हतं की एवढे होतील एवढे जास्त झाले जगभरच्या सगळ्या शेअर बाजारामध्ये दोन एक टक्के दोन ते तीन टक्क्याची घट आली आहे आता तुम्ही म्हणाल जगाच्या शेअर बाजाराला काय प्रॉब्लेम आहे अहो याच्यातले जे पैसे घालणारे लोक आहेत त्यातले बरेचसे लोक तर बाहेरचेच आहेत चीनच्या काही चीनमधले आहेत काही चीनच्या बाहेरचे आहेत उदाहरणार्थ सांगतो भारतातनं कितीतरी कंपन्या चीनला पोलाद एक्सपोर्ट करतात कारण चीनमध्ये बिल्डिंग बांधायचे असतात खूप सिव्हिल कन्स्ट्रक्शन आहे त्यामुळे त्यांना सिमेंट आणि पोलाद त्या जगभरातनं खरेदी करतात आता ज्यांनी त्यांना पोलाद आणि सिमेंट दिलं त्यांचे पैसे जर एवर ग्रँडेने दिले नाहीत तर त्या कंपनीची अवस्था काय होईल इथे त्यामुळे त्या कंपन्या थरायला लागल्या आणि त्या कंपन्या थरायला लागल्यावर शेअर मार्केटमध्ये त्या कंपन्यांचे शेअर डाऊन झाले मुख्य म्हणजे मेटल म्हणजे धातू विकणाऱ्या ज्या कंपन्या होत्या म्हणजे स्टील आहे तांबं आहे बाकी सगळे धातू ॲल्युमिनियम आहे त्या कंपन्यांचे शेअर खाली आले आणि ते इतके खाली आले की सगळ्या मार्केटमध्ये दोन टक्क्याची घट आली दोन टक्क्याची घट मार्केटमध्ये म्हणजे प्रचंड कोट्यावधी रुपयांचा जे गुंतवणूकदार असतात त्यांच्या कोट्यावधी रुपयांचा चुराडा होतो पुन्हा वाढले तर ते पैसे परत येतात जाते काही गेलेत अशातली गोष्ट नाही पण सगळ्या जगातल्या मार्केटवरती हा इफेक्ट झालेला आहे आणि चीनचा जो जी डी पी आहे तो अठ्ठावीस टक्के रिअल इस्टेट म्हणून होतो चीनची प्रचंड लोकसंख्या कामातसुद्धा रिअल इस्टेटमध्येच सर्वात जास्त गुंतलेली असते कारण रिअल इस्टेट ही हा व्यवसायच असा आहे जागा बांधणी घर बांधणी हा व्यवसायच असा आहे की ज्याच्यामध्ये खूप माणसांना काम मिळतं आपल्याकडे तीच परिस्थिती आहे चीनमध्येच फक्त आहे असं नाही आपल्या इकडे तसं आहे पण या व्यवसायाची ज, ज जगातली दोन नंबरची कंपनी चीनमधली दोन नंबरची कंपनी अशी एकदम ठप्प झाली म्हटल्यानंतर सगळं चीन आता हादरून गेलेलं आहे आणि ही बातमी बाहेर येऊ नये याचे फारसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत त्यामुळे सगळ्या जगाला ही बातमी कळलेली आहे आणि तुम्हाला असं सा सांगितलं की जगामध्ये बातम्यांना म्हणजे न्यूज व्हॅल्यू कशी असते की अशा व्हिडिओज पण आले की एम्प्लॉईजना धरून ठेवलं लोकांनी की आमचे पैसे द्या नाही तर तुम्हाला घरी जायला सोडत नाही असे प्रकार चीनमध्ये सहसा होत नाहीत पोलीस हाताशपणे बघत राहिले होते कदाचित पोलिसांनीसुद्धा त्या बॉन्डमध्ये पैसे गुंतवले असतील त्यामुळे तेही म्हणत असतील की काही मार्गाने पैसे जर मिळाले तर बरं हा सगळा प्रकार असं दाखवतो की चीन स्वतःला जेवढं दाखवत असतो की कि मी किती शक्तिशाली देश आहे जगातली दोन नंबरची अर्थव्यवस्था आहे आता लवकरच एक नंबरची होणार आहे आमचं सैन्य केवढं मोठं आमची नेवी किती मोठी आमचा एअरफोर्स किती मोठा आमचे पाळलेले देश पाकिस्तान उत्तर कोरिया उत्तर कोरियाने सुद्धा ब काळजी व्यक्त केली आहे की ती एव्हरग्रँड बुडली म्हणजे चीनचं कसं होणार आणि चीनचं असं झालं तर आमचं कसं होणार सगळ्या जगभर याची काळजी आलेली आहे हे आपल्याला कळायला पाहिजे की आपण हे लोक जे सांगतात की हे किती शक्तिशाली आहेत वगैरे आपल्या इथे चीनवरता लिहिणारे खूप वार्ताहर आणि खूप पत्रकार आपल्याला सापडतील की चीन किती मोठा आहे भारताने सांभाळून राहिलं पाहिजे पण हे जितके मोठे दिसतात ना तितके खरे मोठे नसतात मी मागच्या एका माझ्या व्हिडिओत सांगितलं होतं चीन दिसतो तितका शक्तिशाली नाही आणि भारत वाटतो तितका वीक नाही दुर्बल नाही हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे चीनच्या रिअल इस्टेट कंपनी एवर ग्रँडे दोन लाख ज्याच्यामध्ये लोकं काम करतात त्या दोन लाखांच्या नोकरीवरतीसुद्धा आता गदा येण्याची शक्यता आहे अमेरिकेमध्ये सुद्धा याच्यामुळे एकशे वीस बिलियन डॉलरचे एक्सपोर्ट एकशे वीस अब्ज डॉलरचा एक्सपोर्ट त्यांचा थांबेल कारण अमेरिका चीनकडला या सगळ्या गोष्टी देतच असते ना रिअल इस्टेटचं बांधकाम चालते त्याला एनर्जी लागते म्हणजे इंधन लागतं म्हणजे सगळ्याच गोष्टी बाहेरून ज्या चीनमध्ये जातात त्या आता हो चीनची आयात कमी झाली चीननी ब्रेक लावला की यांचा धंदा होत नाही यांचा धंदा झाला नाही की यांचं मार्केट डाऊन होतं दोन हजार आठ साली आपल्याला जर आठवत असलं तर अमेरिकेमध्ये प्रचंड मंदी आली होती आणि त्याचंही कारण हेच होतं की जे घरांची कर्ज घेऊन लोकांनी घरं बांधली होती आणि लोकांकडे कर्ज परत करायला पैसे नव्हते त्यामुळे ज्यांनी त्यांना कर्ज दिली त्या बुडाल्या त्याच्यातली एक सर्वात मोठी कंपनी होती लेहमन ब्रदर्स अनेक वर्षपू वर्षापासूनची असलेली अतिशय खात्रीलायक ज्यू लोकांची कंपनी होती ती कंपनी साफ बुडून गेली ती जशी बुडली बुडली म्हणजे साफ झाली अगदी ती जशी बुडली त्याचे संबंध जगामध्ये त्याचे हादरे पसरले आणि जगाची अर्थव्यवस्थेला खीळ बसली दोन हजार आठला फायनान्शियल मेलडाऊन ज्याला म्हणतात अर्थव्यवस्थेचा पूर्ण चुराळा झाला होता त्याची घटना त्याला लेहमन इव्हेंट असं म्हणतात आपल्या इथले एक उत्तम गुंतवणूक तज्ज्ञ आणि एक इंडस्ट्रीस्ट उदय कोटक बँकर कोटक बँकेचे चेअरमन त्यांनी सांगितलं की ही एव्हरग्रँडे जी घटना झाली आहे ती ची जगात जसं लेमन ब्रदर्स आला तसं चीनचा हा लेमन ब्रदर्स आहे ही शक्यता त्यांना वाटते आहे आणि असं होणं अशक्य नाही अर्थात हे पहिल्यांदाच झालेलं नाही आहे जानेवारी एकवीसमध्ये एच एन ए ग्रुप नावाचा एक, नावा एक चीनचा मोठा बिझनेस ग्रुप होता तो एकशे सत्याऐंशी अब्ज डॉलरचा ग्रुप असाच कोसळलेला आहे त्यांच्या एअरलाईन होत्या का, काय काय वेगळ्या गोष्टी होत्या तोही कोसळलेला आहे त्यामुळे अशा घटना होत असतात आणि त्याच्यावरती फार लोकं काही लिहित नाहीत त्याच्यावरती लोकं सांगत नाहीत कारण चीन म्हणजे कसं कम्युनिस्ट देश डावा देश म्हणजे कामगारांचं पॅराडाईज पण कामगारांना काय सांगितलं आहे या कंपनीनी की तुम्ही आमच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करा म्हणजे काय करा या कंपनीचा आणखीन एक धंदा आहे तो म्हणजे वेल्थ मॅनेजमेंट म्हणजे तुमच्या गुंतवणुकीला उत्तम परतावा देणारे नवीन नवीन प्रॉडक्ट्स ते काढतात ते कामगारांना म्हणजे तुम्हाला आम्ही पगार देतच नाही आहे त्या पगाराची रक्कम इथे गुंतवली असं समजा आणि पुन्हा आम्ही पुढच्या तिमाईमध्ये तुम्हाला आणखीन जास्त पैसे देऊ आणि तसं नसेल तर तुम्ही आमच्या कंपनीचे शेअर विकत घ्या म्हणजे काय आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही काय करायचं ते करा असा सगळा एका एक, एक व्हिडिओ आला होता एक त्यांच्या इथे कामगार महिला होती ती उडी मारत होती सतवि मजल्यावरनं कंटिन्युअली मी आता जगू शकत नाही माझे सगळे पैसे मी तुमच्याकडे अडकवले तुम्हाला घरही देत नाही पैसेही देत नाही नोकरीच्याही पंचायत आहे असं सगळं झालेलं आहे तेव्हा या घटना तिथे होत आहेत याच्याकडे आपण लक्ष ठेवून असलं पाहिजे चीन दिसतो तितका सबळ नाही भारत वाटतो तितका दुर्बळ नाही हे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवण्याकरता हा व्हिडिओचा प्रपंच मी केला हा जो आपल्याला आवडला तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण आमच्या चॅनलवरती या व्हिडिओवर कमेंट्स जरूर द्या आणि बेल आयकॉन जर आपण आत्तापर्यंत दाबलं नसेल तर ते राहा म्हणजे आमचे व्हिडिओ झाले की लगोलग तुम्हाला आम्ही ही माहिती पोहोचवू धन्यवाद